महायुतीचा भगवा फडकवणार आमदार भरत शेठ गोगावले, महाडमधील 40 विकास कामांचं भूमिपूजन व उद्घाटन. महाड शहरातील विविध प्रभागांमधील 40 विकास कामांचं भूमिपूजन व उद्घाटन शिवसेना उपनेते ST महामंडळाचे अध्यक्ष महाडचे आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार गोगावले यांनी महाड शहरासह मतदारसंघात शिवसेनेच्या माध्यमातून महायुती सरकारकडून केलेली विकास कामं पाहून विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. मात्र गेली अनेक वर्षात विरोधकांना जमलं नाही ते गेल्या 2.5 वर्षात आपण करून दाखवलंय. आपण ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही आमची प्रवृत्ती नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभागृहात भरत शेठचं कौतुक करताना भरत शेठच्या ओटात एक आणि पोटात एक नसतं, जे काही आहे ते स्पष्ट बोलतात अशा शब्दात आपला गौरव केला होता. सभागृहातील या प्रामाणिक कामामुळेच आपल्या उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार मिळाला, जो आजवर महाडच्या कोणत्याच लोकप्रतिनिधींना मिळाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाडवर किती प्रेम आहे हे जनतेला कळायला हवे, म्हणून या विकास कामांची उद्घाटन आपण केली. त्यामध्ये 121 कोटींचा अंडरग्राउंड गटारी, महाड शहरातील विकास कामांचं भूमिपूजन, 93 कोटी अंतर्गत रस्ते, 64 कोटीची पाणी पुरवठा योजना, 14 कोटी भाजी मंडई अशा 315 कोटी 85 लाखांच्या विकास कामांचा समावेश आहे. असा एकही प्रभाग नाही जिथं आपण विकास केला नाही. महाडचा कायापालट करण्याची जबाबदारी आपण स्वीकारली असून महाडकर मतदारांचा केवळ आशीर्वाद हवा. 5 वर्ष आम्ही त्यांचे सेवेकरी म्हणून काम करू असं अभिवचन देत यावेळी महाड नगर परिषदेवर महायुतीचा भगवा फडकवणार असा विश्वास व्यक्त केला. यावेळी तालुका प्रमुख बंधू तरडे, शिवसेना महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे, महिला आघाडी प्रमुख विद्या देसाई, सिद्धेश्वर पाटेकर, महाड नगरपालिकाचे प्रशासक धनंजय कोळेकर, माजी नगरसेवक दीपक सावंत, सुनील अगरवाल यांच्यासह प्रत्येक प्रभागातील पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. 3 कोटी रुपये, त्यानंतर आपण तलाव त्याचा 4 कोटी रुपये, कोटेश्वरी तलाव 1.5 कोटी आणि पहिले 2.5 कोटी, छत्रपती शिवाजी महाराजा पुतळा व त्यालगतच्या उद्यानाचा विकास 75 लाख रुपये, छत्रपती शाहू महाराज सभागृहाचे बांधकाम 3 कोटी रुपये, चौदा तळे सुशोभीकरण 7 कोटी रुपये, महानगर परिषदेतील कातरतळे घरणदारी इकडे सगळे 57 लाख रुपये, असे जवळजवळ 315 कोटी 85 लाख रुपये. त्यानंतर आपण आज जर पाहिलं तर अंतर्गत रस्ते, सभागृह, नदीवरील घाट, त्यानंतर असे अनेक प्रकल्प आज आपण पूर्ण करतोय की जेणेकरून या महाड शहरावरती आपल्या मुख्यमंत्र्यांचं किती प्रेम आहे ते या कामांच्या स्वरूपातून आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता आपण या महाड शहरातली उर्वरित विकास कामं झालेल्या एसटीच्या डेपोच्या समोरचा रस्ता हजार जवळजवळ 2.5 कोटी रुपये, त्यानंतर घरटगाळ्याच्या बाजूला आणि आपलं भिलारे मैदान त्याचं सुशोभीकरण 65 लाख रुपयाचं कव्हरिंग, त्याला वॉल कंपाऊंड आणि टेबल टेनिससाठी मला वाटतं 45 लाख रुपये, बॅडमिंटन कोर्ट. तर मंडळी असं एकही प्रभाग नाही की त्यामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांनी काम दिलं नाही. मग आम्हाला काय पाहिजे? आम्हाला एकच पाहिजे, 5 वर्षातून येणाऱ्या निवडणुकीला तुमचा आशीर्वाद पाहिजे. याच्याची एवढी विकास कामं ते हडबडून गेले त्याचं कारण आहे, कारण तुमच्या आयुष्यामध्ये कधी काही जमलं नाही, ते 2.25 वर्षामध्ये भरत शेट्टी केलं म्हणून यांच्या पोटात दुखतोय, बाकी काही नाही. अच्छा, दासपुटा रूपाने तिथं निवडून आणतोय जाणतोय आम्ही, पण नगर परिषद पण निवडून आणतोय हे पण तुम्हाला सांगतो. महायुतीच्या कारभारातून तुम्हाला कळणं गरजेचं आहे. त्यांना वाटतंय की महायुती काय राहिलं आणि काय नाही, पहिलं तुमचं बघा काय, दुसऱ्याचं बघायचं वाकून आणि आपलं बघा ठेवायचं झाकून ही आमची प्रवृत्ती नाही. आम्हाला बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे, जे असेल ते स्पष्ट बोल, त्याला कधीही घाबरायचं नाही आहे. आणि म्हणूनच पूर्ण सभागृहामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आमचा उल्लेख केला की भरत शेठच्या ओटात एक आणि पोटात एक कधी नसतं. अरे म्हणूनच संसद रत्नपट्टू करूनचा पुरस्कार मिळाला. बरेचसे आमदार झाले म्हणजे सगळे झाले, परंतु हा पुरस्कार कोणाला आतापर्यंत मिळालेला नव्हता. म्हणजे मी उचललेली आहे आपले शिव
अधिकारी हे सगळे चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्यामुळे काय लोकांना अडचणी निर्माण झाल्या, पण शिवसाहेब चांगलं काम करत असताना कधीही घाबरायचं नाही, जोपर्यंत आमदार तुमच्या पाठीशी आहे तो. मी पुन्हा एकदा आपल्या सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद देतो, अभिनंदन करतो.